जिस तरह से ताली और थाली बजाकर कोरोना को हमने बीते साल भगाया था, वैसे ही ताली और थाली बजाकर हम हमारी मांगे पूरे करने का निवेदन प्रधानमंत्री से करेंगे, ऐसा वक्तव्य राज्य के मंत्री बच्चू कड़ू इन्होंने किया है। इस दौरान उन्होंने राज्य के सभी किसान और कार्यकर्ताओं से 20 तारीख को 6 बजे जहाँ भी वह है वहाँ पर रहकर आंदोलन में भाग लेने का आह्वान किया। उद्या दिनांक 20 तारखेला 6 वाजता प्रत्येक गावाच्या चौकावर, तालुक्याच्या चौकावर आणि जिल्ह्याच्या चौकामध्ये टाळी आणि थाली वाजून 2 गोष्टीसाठी आपण विरोध करतो आहे, मागणी करतो आहे, त्याचा निषेध करतो आहे। संपूर्ण शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र होऊन त्याच्यातही कोरोनाची लागण होणार नाही त्याचे सगळे नियम पाळून 5-5 लोक एकत्र याचे, थाली आणि टाळी वाजून त्याचा 20 तारखेला दिनांक 6 वाजता बरोबर सगळ्याइकडे एकाच वेळेस राज्यभरात आंदोलन करायचं आहे। जसा टाळी वाजून आणि थाली वाजून कोरोना जाते, त्याच धर्तीवर टाळी आणि थाली वाजून आम्हाला आमचा जो मागणी आहे ती पूर्ण झाली पाहिजे म्हणून आपण पंतप्रधानांना विनंती करणार आहोत। पहिली मागणी अशी आहे का, तूर, मूग आणि उडीद याचं कारण नसताना आयात करणे, आयातीचे जे प्रति निर्बंध घातले होते ते खुले करणे आणि त्याच्यामुळे प्रचंड तूर आणि उडीद आणि मूग एकदा आयात झाल्यानंतर आपआता वाढलेले भाव जे आहेत ते कमी झाल्याशिवाय राहणार नाही। अर्थात एक उदाहरण सांगतोय का, आपण यावर्षी 38 लाख टन तूर उत्पादन देशामध्ये होणार आहे, जुना आपल्याकडे 7 लाख टन तूर शिल्लक आहे, अशी 45 लाख टन तूर आपल्या भारतात शिल्लक असताना भारताला आवश्यक आहे 43 लाख टन तुरीची, म्हणजे आपल्याकडे 2 लाख टन तूर जास्त आहे, तरी सुद्धा आता सरकारनं, मोदीजीच्या सरकारनं पुन्हा 8 लाख टन तूर आयात करत आहे। कुणासाठी, कशासाठी, हे उत्तर मोदीजीकडून देतात नाही। एकाइकडे मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया म्हणायचं, देशातला माल दुसरीकडे जाऊ द्यायचा आणि उलट आयात करायचं, कुणाच्या प्रेशर खाली किती करप्शन आपण याच्यामध्ये करणार आहे ते केंद्र सरकारनं सांगितलं पाहिजे आणि म्हणून हे आयात थांबवावी याच्यासाठी आम्ही हा निश्चित करतो आहे। दुसरा, खताचे वाढलेले भाव, एकाएका याच्या आपण पाहतो की एकाएका खताच्या याच्यामध्ये 700-800 रुपये आपण भाव वाढवले, मग तुम्ही हमीभाव जाहीर करत असताना वाढलेले भाव धरून हमीभाव काढले नाही, 20%, 30%, 50% आम्ही इकडे खताचे भाव वाढले, हमीभाव मात्र तेच ठेवले, 50% नफा धरून भाव काढण्याची केंद्र सरकारनं हमी दिली होती, वचन दिलं होतं ते तर पूर्ण केलंच नाही, उलट उत्पादन खर्च वाढवला, नफानी वाढवला, शेतकऱ्याच्या शेतीमालावरचा नफा वाढवणं सरकारला तर जमलंच नाही, पण आम्ही पाहतो उत्पादन खर्च वाढवण्याचं काम भाजपच्या सरकारनं केलं, त्याचा निषेधार्थ म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी घरी, चौकात, जिथं असन तिथं जे आम्हाला मोदीजीनं मूलतंत्र दिला होता तेच शस्त्र वापरून तो कोरोनासाठी, आता कोरोनानंतर मरणारच आहे अशी स्थिती त्यांनी आपल्यावर आणलीच आहे, पण त्याच्यासोबत या भाववाढीनं आम्ही मरणार नाही म्हणून टाळी आणि थाली वाजून दिनांक 20 तारखेला 6 वाजता आपण या आंदोलनात सहभागी व्हावं अशी सगळ्यांना विनंती करतो।